प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा मे महिन्यातला सुधारित हवामान अंदाज समोर आला आहे. नवीन अंदाजामध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात हवामान कसे असेल याविषयी पंजाबराव डक यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. बघा काय आहे पंजाबराव डक यांचा नवीन हवामान अंदाज. नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी. आज आहे 30 एप्रिल 2023. आजपासून आता शेतकऱ्यासाठी नवीन हवामान अंदाज व्यक्त करत आहोत. तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आपण मागा अंदाज दिला होता की 25 तारखेपासून 2 मे पर्यंत पाऊस पडणार आहे, तस त्या स्वरूपाचा पाऊस पडायला आहे. पण सर्व शेतकऱ्याला आणखीन परत 10 दिवसाचा अंदाज द्यायचा आहे की सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. आज आहे 30 एप्रिल. आज म्हणजे आज खूप ठिकाणी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे, ठिकठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्यामध्ये आजचं जर 30 तारीख बघायची झाली तर आज लातूर जिल्हा, सोलापूर जिल्हा, उस्मानाबाद, तसेच बीड, जालना, परभणी, तसेच विदर्भ, पूर्व विदर्भ आणि तसेच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या उर्वरित महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर उद्या 1 मे आणि 2 मेला राज्यात परत पावसाची शक्यता आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. तो पाऊस सर्वदूर पडणार नाही, फक्त तो पाऊस विदर्भात आणि पूर्व विदर्भात मराठवाड्यातल्या काही भागात पडणार आहे आणि पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे, म्हणून त्या भागातील कांद्याच्या शेतकऱ्यांनी एवढं घाबरायची गरज नाही. पण सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो म्हणजे 1 मे 2 मे 3 मे पर्यंत आता पावसाचं प्रमाण कमी होणार आहे, म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यामध्ये 5 मे 6 मे 7 मे दरम्यान परत एकदा पावसाचं वातावरण तयार होणार आहे, म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. तो पाऊस मग ते उत्तर महाराष्ट्राकडे पडणार आहे, म्हणजे उत्तर महाराष्ट्र, नाशिक, तसेच नंदुरबार, धुळे त्या भागात देखील पडणार आहे, पूर्व विदर्भात देखील पडणार आहे, विदर्भात देखील पडणार आहे आणि मराठवाड्यातल्या तुरळक कुठेतरी पडणार आहे 5 6 7 मेचा पाऊस, म्हणून हे अंदाज लक्षात घेतात. पण सर्व शेतकऱ्याला आणखीन एक अंदाज सांगतो की शेतकऱ्यांना 9 मे पासून तर 16 मे पर्यंत राज्यात परत म्हणजे उन्हाची तीव्रता वाढणार आहे, म्हणजे टेम्परेचर वाढत जाणार आहे, 44 45 46 पर्यंत तापमान वाढणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. आणि माझ्या सर्व कांदे उत्पादक आणि तसेच हळदीवरच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुम्ही 9 मे पासून ते 16 मे पर्यंत तुम्ही तुमचे कांदे काढून घ्या आणि हळद काढा, झाकून ठेवा, शिजून ठेवा आणि तुम्ही तुमच्या पिकाचं नियोजन करा. पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, अचानक जर वातावरणात कधी जरी बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल आणि माझ्या शेतकऱ्याचं या अवकाळी नैसर्गिक आपत्तीपासून नुकसान वाचवलं जाईल, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. तर हा झाला आजपासूनचा नवीन हवामान अंदाज.